नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब। माझ्या इंग्लिश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत। माझ्या चॅनलवरती तुम्हाला इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतचे इंग्रजी विषयाचे वेगवेगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। लेसन्स, पोएम्स, ग्रामर टॉपिक्स, त्याचबरोबर रायटिंग स्किल्स अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या या इंग्लिश ऑनलाईन या चॅनलवरती पाहायला मिळतील। आपणा सर्वांना विनंती, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा। आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ पोयम हा जो एक 5 मार्काचा प्रश्न आहे ते पाहणार आहे। पहिलीच कविता अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचं ॲप्रिशिएशन आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणं मला योग्य वाटतं। जुन्या अभ्यासक्रमामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप होतं 100 मार्काचं, तेव्हा ॲप्रिशिएशन ऑफ पोयम हा प्रश्न 10 मार्कासाठी असायचा आणि ॲप्रिशिएशनमध्ये 8 पॉईंट कव्हर केलेले असायचे। परंतु 2020 मार्चला जी परीक्षा झाली त्यामध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोयम 5 मार्कालाच आलेला आहे आणि साहजिकच मग त्यामध्ये असणारे पॉईंट्ससुद्धा कमी झाले। फक्त 5च पॉईंट्स आता असणार आहेत। जरी आपल्या पुस्तकामध्ये ॲप्रिशिएशनमध्ये वेगवेगळे 8 पॉईंट्स आहेत अपेक्षित आहेत, परंतु परीक्षेमध्ये आता त्याचे गुण कमी झाल्यामुळं त्याचे पॉईंटसुद्धा कमीच असणार आहेत। किंवा मार्चला तर तसाच प्रश्न आलेला होता। आपण या ठिकाणी बघूया एक एक पॉईंट बघूया। ॲप्रिशिएशन ऑफ पोयम अ टीनेजर्स प्रेयर या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं आहे। पहिला मुद्दा आहे टायटल। द टायटल ऑफ द पोयम इज टीनेजर्स प्रेयर। त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी पोएट। द पोएट ऑफ दिस पोयम इज जे मॉर्स। नेक्स्ट राहीम स्कीम। द राहीम स्कीम ऑफ द पोयम इज ए बी सी बी। यातला चौथा पॉइंट फेवरेट लाईन। आता या ठिकाणी तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही तुमच्या आवडीची लाईन लिहू शकता। या ठिकाणी फक्त तुमच्या आवडीची तुम्ही ओळ लिहायची आहे, ती कोणतीही लिहिण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला या ठिकाणी आहे। या ठिकाणी पुढचा मुद्दा थोडंसं मी स्क्रीन स्क्रोल करतो आहे। सेंट्रल आयडिया किंवा थीम। देर इज अ टीनेजर इन धिस पोयम हू वॉन्ट्स टू टेक राईट डिसिजन बट ही नीड्स हेल्प फ्रॉम गॉड। ही फील्स दॅट अ रॉंग डिसिजन मे रुईन हिज लाईफ सो ही प्रेज टू द गॉड टू शो हिम राईट पाथ अँड कीप हिम अवे फ्रॉम टेम्पटेशन्स। ही हॅज अ बिलीफ इन हिज माइंड दॅट गॉड इज वॉकिंग नेक्स्ट टू हिम। या ठिकाणी एवढे 5च महत्त्वाचे असणार आहेत। आता या ठिकाणी आपण आपल्या पुस्तकामध्ये असल्यामुळं आणखी जे जास्तीचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच हा एक महत्त्वाचा भाग आहे। यामध्ये एकच फिगर ऑफ स्पीच आणि त्याचं उदाहरण सांगणं अपेक्षित आहे। या ठिकाणी मी 2 उदाहरणं दिलेली आहेत। ॲलिट्रेशन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कनड रोड, ॲपॉस्ट्रॉफी, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड। तर या पद्धतीनं या ठिकाणी 2 फिगर्स ऑफ स्पीच कव्हर केलेले आहेत। त्याचबरोबर स्पेशल फीचर्स, धिस पोयम इज अ प्रेयर, इट इज वेल स्ट्रक्चर्ड स्मॉल पोयम, देअर आर ओनली 5 स्टांजास, द लँग्वेज यूज्ड इन धिस पोयम सूट्स टू टीनेजर, देर इज अ पॉझिटिव्ह टोन इन धिस पोयम। व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोयम, या ठिकाणी आपण शक्यतो आय लाईक असंच लिहिलं तर आपल्याला लिहायला पण सोपं जाईल, तेही योग्य होईल। आय लाईक धिस पोयम
As a teenager, I feel that it is related to me and all teenagers. So, the poem has universal appeal. या ठिकाणी या पोयमचं ॲप्रिशिएशन संपलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलं होतं की या पोयमचं स्वतंत्र व्हिडिओ मी देणार आहे. त्या पद्धतीनं प्रॉमिसची पूर्तता आज आपण केलेली आहे. राहता राहिलेला आहे इंग्लिश वर्कशॉप, त्याचाही एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर माझा चॅनल इंग्लिश ऑनलाईन सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.